राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार या अभियानांतर्गत अमरावती जिल्ह्यामध्ये बंधाऱ्याची कामे सुरू करण्यात आली आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील विष्णोरा गावच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. तर गावातील काशी नदीवर टाटा ट्रस्ट आणि राज्य शासनाच्या सहकार्यातून एक सिमेंट बंधारा आणि नदी खोलीकरणाचं काम मागील वर्षी करण्यात आलंय. या कामामध्ये नदीची 4 किलोमीटर पर्यंत खोलीकरण करण्यात आलंय आणि रुंदीकरण देखील करण्यात आलंय. त्यानुसार 2017-18 मध्ये आलेल्या पावसामुळे बंधाऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची साठवण झाली. परिणामी 94 एकर परिसरातील पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाली आहे. याची पूर्ण लांबी म्हणजे पोरगाव शिवारापासून ते कोळवीर शिवारापर्यंत 4 किलोमीटर आहे आणि त्या प्रत्येक बंधाऱ्याजवळ समजा 1.5 मीटरची खोली आहे आणि पोरगावमध्ये पाण्याची लेवल एकदमच कमी होती. पण ज्या बाजूच्या ज्या विहिरी आहेत म्हणजे आता ज्या पाणी आलं एक दोनदा भरला आहे बंधारे कारण यावर्षी पाऊसच कमी आला. त्याच्यामुळे बाकीच्या ज्या विहिरी आहेत त्यांनी कपाशीला वगैरे तुरीला पाणी दिलं त्याच्यामुळे फायदा मिळाला त्यांना. आता भविष्यात जर ते 4-5 दा भरलं नदीला पूर आमच्या भरपूर येतो 5-6 दा पूर येतोच पण ते जर असं भरत गेलं तर आमच्या लेवल कमी होणार नाही असं आम्हाला वाटतं. फायदा 100% होईल आणि बांधकाम एकदम उत्कृष्ट आहे. साईडच्या ज्या विहिरी आहेत बंधाऱ्याच्या समजा आमच्या समितीतल्या ते लेवल वाढले आहे.